आज आपण HC05 ब्लूटूथ मॉड्यूलला आर्डिनोशी जोडून टेस्ट करू। यासाठी आपण जे साहित्य वापरू ते असे HC05 हा ट्रान्स रिसीवर मॉड्यूल, एक LED, 330 ओहम्सचा एक रजिस्टर, आर्डिनो उनो आणि काही वायरी। HC05 मॉड्यूलला ब्रेडबोर्डवर जोडा, तसेच LED पण ब्रेडबोर्डवर जोडा। LED निगेटिव्हला एक रजिस्टर जोडा। रजिस्टरचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या एका कॉमन रेलला जोडा। HC05 VCC आर्डिनोच्या 3.3 व्होल्टशी जोडा। आर्डिनोच्या एका ग्राउंड पिनला ब्रेडबोर्डच्या कॉमन रेलशी जोडा। HC05 ग्राउंड पिनला पण ब्रेडबोर्डच्या याच कॉमन रेलशी जोडा। HC05 TXT पिनला आर्डिनोच्या RX पिनशी जोडा। HC05 RXD पिनला आर्डिनोच्या TX पिनशी जोडा। आर्डिनोच्या पिन नंबर 7 LED पॉझिटिव्हशी जोडा। आता या प्रोग्रामचा कोड डाउनलोड करून त्याला कॉम्प्युटरवर उघडा आणि त्याला आर्डिनोवर अपलोड करा। अपलोड करताना TX आणि RXला जोडलेल्या वायरी काढाव्या लागतील। प्रोग्रामचा अपलोड पूर्ण झाल्यानंतर वायरी पुन्हा जोडून घ्या। आता मोबाईलच्या ॲप स्टोअरमधून आर्डिनो ब्लूटूथ टर्मिनल या नावाचे ॲप इन्स्टॉल करा। आता हा ॲप उघडा। तुम्हाला ब्लूटूथ डिव्हायसेसची लिस्ट दिसेल, त्यामध्ये HC05 या नावावर क्लिक करा। जर हे नाव दिसत नसेल तर ज्या डिव्हाइसला कोणतेच नाव नाही ते सिलेक्ट करून पहा। एकदा सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला HC05 हे नाव लिस्टमध्ये दिसू लागेल। पुढच्या स्क्रीनवर 2 चॉईस आहेत, रिसीवर आणि टर्मिनल। आपल्याला फोनचा वापर टर्मिनल म्हणून करायचा आहे, म्हणून टर्मिनलला निवडा। सगळे काही व्यवस्थित असेल तर स्क्रीनवर ब्लूटूथ डिव्हाइस कनेक्टेड असा मेसेज दिसून येईल। खालील बॉक्समध्ये टाईप युअर मेसेज असे लिहिलेले आहे। या बॉक्सला सिलेक्ट केल्यास कीबोर्ड दिसू लागेल। आपण LED ऑन करण्यासाठी a आणि ऑफ करण्यासाठी b या कॅरेक्टरचा वापर प्रोग्राममध्ये केला आहे। अशा रीतीने तुम्ही आर्डिनोच्या 2 ते 13 पर्यंतच्या सर्व इनपुट आउटपुट पोर्ट्सला कंट्रोल करू शकता। यापुढील व्हिडिओमध्ये आपण आर्डिनोच्या अजून काही पोर्ट्सना ब्लूटूथने कसे कंट्रोल करता येईल ते पाहू।